ज्याला आपण पौराणिक म्हणतो, काही दाखले पौराणिकचे असतील, त्यामुळे तो नकळत बोलून गेला रे ते, त्याचं एवढं काही भांडवल करता रे लोक. नाही रे बाबा, ते एवढं त्यांनी जग उठवलं, एवढ्या तरुणांना बळ दिलं, म्हणजे त्याच्यावर सगळं पाणीच फिरवून टाकायचं का? नाही रे बेटा, बोलून गेला, शब्दाचं वारं होतं, निघून गेलं, त्याचं काय एवढं मोठं करायचं घेणं आणि देणं नाही. म्हणजे त्या पोराचं योगदान फार मोठं आहे बेटा, फार मोठं आहे. मग तो बोलायला शिकला, त्याने किती आसंग केले, इकडे उभे झाले त्याच्या भाषणाने, याच्याकडे दुर्लक्ष करायचं का, सगळ्या कष्टावर पाणी फेरवून टाकायचं का? ठीक आहे, त्यांनी माफी मागावी, चुकलो म्हणावं, कामी लागावं, त्याचं हे केवढं कुठे चाललं हे सगळं बरोबर नाही, हे चूक आहे बेटा. जगा आणि जगू द्या, बस एवढंच माझं म्हणणं.